हे पितरं तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुलदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त करता येतात मित्रांनो. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होईल. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांच्या अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण ज्ञानसिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 14 सप्टेंबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास निज श्रावण, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे. वार गुरुवार आहे मित्रांनो आजचा. नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4:54 उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. उद्या पहाटे 3 वाजल्यापासून शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, आजचे चतुष्पाद करण आहे. सायंकाळी 6:01 नाग करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य आपल्या सिंह राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव देखील आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:27 असेल, सूर्यास्त सायंकाळी 6:41 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्यपूजा देवपूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पाळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानस ब्रह्मणो द्युतीपरात्मे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बुद्वीपे, भरतवश, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रमाने, शालिवान शके 1945, प्रभावादी षष्ठी संवत्सरानामध्ये, शोभन नाम स्वत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतु, बीज श्रावण मासे, कृष्ण पक्ष, गुरुवार वासरे, फाल्गुनी पूर्व फाल्गुनी नक्षत्रे, साध्य योगे, चतुष्पाद करणे, अमावस्या सुगंधित, वीर गोत्रात उत्पन्न मिकडा पात दुर्दक्ष द्वारसी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ इष्टलिंग पूजा करीशे एवं विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तालनात सोडते मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 6:01 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आपल्याला बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा लागेल मित्रांनो, तरच आपला संकल्प हा पूर्ण होऊ शकतो. या वेळेपर्यंतच हा म्हणजे अर्थात सायंकाळी 6:01 हा संकल्प चालू शकतो मित्रांनो. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये पाहूया. याविषयी मुहूर्ताविषयी जर बोलायची झाली मित्रांनो, तर अमावस्या असल्यामुळे
कोणत्याही शुभ कार्याला शुभ वेळ नसतो, कोणतेही मुहूर्त नसते मित्रांनो. त्यामुळे याचा मुहूर्तांचा विचार आपण करू नये मित्रांनो कुठल्याही धार्मिक विधीसाठी. मित्रांनो या अशा प्रसंगी किंवा अशा काही मुहूर्त नसतात, आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज्य दिवस आहे. दिन विशेष मित्रांनो दर्शक पिठोरी अमावस्या आहे. या पिठापासून काही पूजेमधील वस्तू बनवल्या जातात मित्रांनो आणि त्यांची पूजा केली जाते, दिवे बनवले जातात. तर या पिठोरी अमावस्या संबंधीचा माझा मागील व्हिडिओ आपण पाहू शकता, त्यानुसार या पिठोरी अमावस्याला आपल्याला पूजाविधी करायची आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो बैल पोळा आहे. आपला शेतकरी दादाचा बैल हा किती महत्वाचा आहे शेतकरी दादाला. आता हल्लीच्या यंत्र युगामध्ये जरी यंत्र सामग्री भरपूर असली तरी बैलाची गरज ही लागतेच मित्रांनो. कारण त्यात ओरिजिनल जो गुरुधर्म आहे तो कुठल्याही यंत्रामध्ये समाविष्ट नसतो मित्रांनो. त्यामुळे बैलाची गरज लागतेच. त्यामुळे शेतकरी म्हटलं की बैल हा त्याचा अविभाज्य भाग झाला मित्रांनो. म्हणून वर्षभर जे काही शेतकरी या बैलापासून फायदा घेतात किंवा त्याच्याकडून काम करून घेतात, फक्त या एकाच दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये या बैलाची अर्थात वृषभाची आणि वृषभ हे महादेवाचे वाहन आहे मित्रांनो. असे म्हटले तरी ते काही वावगे ठरणार नाही. तर या वृषभाची एक आपला मित्र म्हणून शेतकऱ्यांचा मित्र जरी असला तर आपल्याला तो वृषभ देवता म्हणून आहे. त्या देवतेची देवता समजून त्याला आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. पूजा पंचोपचार पूजा, त्याला स्नान वगैरे वस्त्र वगैरे घालून रंगवून सजवून वगैरे गावामध्ये मिरवणूक काढतात. कुठे स्पर्धाही ठेवल्या जातात मित्रांनो, गावामध्ये बक्षीसही दिले जातात. तर अशा प्रकारे हा सकाळ ते संध्याकाळ पूर्ण रात्रीपर्यंत हा सण साजरा होतो मित्रांनो. त्याचबरोबर आपणही या सणामध्ये सामील होत असतो मित्रांनो. भले आपल्या घरी बैल नसेल, वृषभ नसेल, तरी शेजारी कुठेतरी गल्ली मध्ये असतो मित्रांनो, त्यात आपण सामील होतो, मजा आपण घेत असतो मित्रांनो. जरी आपल्याला या शहरामध्ये या वातावरण आपल्याला तसे अनुकूल नसते, पण गावोगावी खेडोपाडी याचा भरपूर बोलबाला असतो मित्रांनो. तेव्हा आपला जर वेळ असेल तर आपण आपल्या गावी जाऊन देखील हा सण, आणि शेतकरी आज जरा असाल तर आपण अवश्य गावी जाऊन हा सण साजरा करावा मित्रांनो. कारण वर्षातून एकदाच येणारा हा बैलपोळा असतो मित्रांनो. मित्रांनो मातृदिन देखील आजच्या दिवशी आहे. तेव्हा या मातृदिनानिमित्त आईचे आपल्या वर जे काही उपकार असतात त्याची परतफेड होत नसते, पण आपण जर आपल्या मातेला जर आपण देवस्थानी मानू किंवा जसे आपण अनेक वेळा म्हणतो मित्रा की माता पिता हे प्रथम देवता आहेत, अनेक लोक हे सांगत असतात, पण कृती मात्र होत नाही मित्रांनो. कारण काही की यामध्ये काही सांसारिक मतभेद असतात मित्रांनो, किंवा प्रेम हे दुभांगल्या जात, संतती जर जास्त असेल तर दुभांगल्याही जात मित्रांनो. किंवा स्वतःच्या सुखासाठी देखील याचा काही विभागल्या जातं, प्रेम विभागल्या. तर असे हे जे काही किरकोळ जे असतात ते आपल्याला जेवढे काही सॉल्व करता येईल मित्रांनो तेवढे आपण सॉल्व करायचे. आणि शक्यतो आपले माता पिता, मातृदिना जरी असला तरी मातृदिन पितृदिन, पितृदिन माझ्या मते तरी नाही आहे, पण आपण मातृ आणि पितृ माता पिता यांचं एकच कर्तव्य असतं की आपल्या संततीचा प्रगती हो, उदय हो, हाच त्यांचा उद्देश असतो. त्यांना भरपूर प्रेम हो, कारण त्या संततीच्या प्रगतीसाठीच वाढीसाठीच माता पिता हे झिजत असतात आयुष्यभर. स्वतःचंही ते हे करत असतात आणि स्वतःबरोबर आपल्या संततीचाही ते लक्ष देत असतात मित्रांनो. आर्थिक म्हणा किंवा मानसिक शारीरिक म्हणा,
हे कष्ट ते घेत असतात, तर त्याचे आपल्याला थोडंफार आपल्याला जाण ठेवून आपण माता पित्यांची सेवा आपल्या जवळ ठेवून केली पाहिजे. म्हणजे आपण कुठेही असा मित्रांनो, शहरात असा, खेडो असा, कुठेही असा, परगावी असो, परदेशात असो, कुठेही असो, पण आपले माता पिता जर आपल्या जवळ असतील तर तेच खरी संतती जे आहे, ते दोघांमध्ये जे प्रेम असतं ते प्रेम राहतं मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला आपल्या संसारात काही असं असेल, काही त्रुटी भरून काढता येत असेल तर त्या अवश्य काढाव्या मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो. आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता मित्रांनो, पण ते पुढे जाऊन बंद पडू नये याची काळजी घ्यावी, अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो. आणि अगोदर जे काही आपण सुरू केलेलं असेल तेही आपण रेगुलर जे आहे ते आपल्याला करायचेच आहे, ते बंद नाही करायचे. राहुकाळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत. या काळात जर आपली काही कामे महत्वाची रखडत असेल तर ती थांबवा आणि इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून तुमचा प्रभाव जो आहे तो आपल्यासाठी योग्य नाही असं या उदाहरणावरून दिसते मित्रांनो. म्हणून तुम्ही हे काम इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकरताच लवकर प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासाठी शेअर करा, तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण, हरिओम शिव महादेवा.